आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. खूप आनंदाचा दिवस आहे. आमच्या लाडक्या मुलाचं लग्न आहे, त्याच्यासाठी खूप महत्वाचा दिवस आहे. सो तुझी नेगेटिव्हिटी आम्हाला नकोय, काइंडली लीव. यश, उलट मी तर तुमच्या आनंदामध्ये सहभागी व्हायला आले. मी तुला आतापर्यंत जो काही त्रास दिलाय त्याबद्दल माफी मागायला आले. मला खरंच या सगळ्याचा खूप पश्चाताप होतोय. मी आपल्या मैत्रीचा असा अपमान करायला नको होता. आजच्या या शुभ मुहूर्तावर झालं गेलं सगळं विसरून जा. मी तुम्हाला विनंती करते, अक्षय बेटा, तुला तर मी लहानाचं मोठं होताना पाहिलंय. तुम्ही दोघेही मला माझ्या मुलांप्रमाणेच आहात. यश, तू या लग्नाचं आमंत्रण दिलं नाहीस मला खरंच खूप वाईट वाटलं. मी स्वतःला इथे येण्यापासून खूप थांबवत होते पण मला राहुलच गेलो नाही आणि मी आले. मी शुभाशीर्वाद द्यायला आली आहे. ट्रस्ट मी, माझ्या वागण्याचा प्लीज गैरअर्थ नको काढूस. तुझा आशीर्वाद आमच्या मुलाला नको गो बाई. नाही, विषाची परीक्षा नाहीच बघायची आम्हाला. यु नो व्हॉट, इनफ. लीव. मम्मा, आज लग्न आहे माझं. आजच्या दिवशी तरी या घरातून कोणी नाराज जायला नको. अक्षय, मम्मा प्लीज, त्यांना खरंच आम्हाला आशीर्वाद द्यायचे असतील किंवा आपल्या आनंदात सहभागी व्हायचं असेल तर मला हरकत नाहीये, थांबू देत त्यांना. अक्षय, अरे कशाला. मम्मा प्लीज. यश, ट्रस्ट मी, मी काहीच करणार नाही. ऑफकोर्स आय डोंट ट्रस्ट यू, पण आता आमचा मुलगाच म्हणतोय म्हटल्यावर त्याचं मन नाही मोडू शकत आम्ही. तू म्हणतोयस, तू आग्रह करतोयस आणि आजचा दिवस तुझा आहे म्हणून. मनीषा, आज आमच्यासाठी आमच्या मुलासाठी खूप आनंदाचा दिवस आहे. कुठलंही विघ्न आणू नकोस, हा नाहीतर गाठ आमच्याशी आहे. नो नो यश, मी काहीच करणार नाही सिरियसली. अक्षय, थँक्यू बेटा अँड कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू आंटी. स्टे ब्लेस्ड बेटा, माझे शुभाशीर्वाद तुझ्या पाठीशी आहेत. अरे हे काय करतोय? संस्कार म्हणतात त्याला, संस्कार. यश अग, काय गरज आहे का? आराध्य, अगं आराध्याच आहे म्हणजे काय पहिल्यांदा बघतेस? नाही, आराध्य खूप सुंदर दिसते ना मम्मा, म्हणून त्या अशा बघतायत आराध्या असं म्हणतायत त्या. हा या 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 गप. पण आराध्य तर अगं ये, चल तुझ्याशी थोडं बोलायचंय. अरे तू कशाला थांबवलंस त्यांना? अरे मम्माच्या फ्रेंड आहेत त्या. पण त्या आता आपल्या घरी जेवतील पण. अरे असू दे, पण त्यांना आपण आपलं स्पेशल आईस्क्रीम द्यायचं नाहीये. मग ठीक आहे. अमृता. येस मॅम. जरा बाहेर जा. गो गो गो. यश, ती आराध्या नाहीये, तारा. पण तू फसलीस ना. तुला वाटलं ना ती आराध्या? यातच आमचं यश आहे. जर तू फसू शकतेस तर आम्ही कोणालाही फसवू शकतो. श्रेयसला बरं वाटावं म्हणून आम्ही त्या मुलीला या घरात आणलंय. शी इज नॉट आराध्य, शी इज तारा. माय गॉड, अनबिलीवेबल. येस इट इज. बट यु नो व्हॉट मनीषा, आता गेले काही दिवस तू जे काही आम्हाला ब्लॅकमेल वगैरे करतेस आम्ही सगळं ऐकलंय तुझं. सो नाव, हे जे आमचं सिक्रेट आहे हे तुझ्या तोंडून कुठेही बाहेर जाता कामा नये. नो 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 नो, डोंट मेक दॅट फेस. आय नीड युअर प्रॉमिस. प्रॉमिस मी. येस ऑफकोर्स डार्लिंग, प्रॉमिस.
यश थँक्यू सो मच, तू मला लग्नामध्ये थांबू दिलंस. आणि काय ग, काय सॉलिड ऍक्टिंग केलीस तू, एकदम अवॉर्ड विनिंग. इनफ, तुझं काम होत आहे ना, मग एवढ्या स्तुतीची गरज नाही आम्हाला. अँड येस, जस्ट फॉर युअर इन्फॉर्मेशन, तुला जर असं वाटत असेल की तू आम्हाला ब्लॅकमेल करत होतीस, तुला घाबरून आम्ही तुझं ऐकतोय, तर यू आर रॉंग. त्या डाऊन मार्केट श्रावणीला या घरात सून म्हणून आणण्यापेक्षा आम्ही तुझ्या शनायाला या घरात सून म्हणून कधीही प्रेफर करू. सो येस, त्यामुळे प्लीज या भ्रमात राहू नको की पुढे तू आम्हाला असं काही ब्लॅकमेल करू शकशील. ओके, अँड लेट्स गेट बॅक टू ओल्ड टाइम्स. आय मीन आपली मैत्री पूर्वीसारखी. आराध्य, तारा, हा बॉस तुझ्याकडे काय करतोय? श्रेयसने दिला. श्रेयसने दिलाय म्हणे, वेडी आहेस का तू? अग, केव्हाचा शोधतोय हा बॉक्स आम्ही, आपला प्लॅन फिसकटला असता. तिथे आपण मदत करतो ना, आपल्यावरच बोंब बोलताय, सांभाळा की मग एवढा येतात. ठीक आहे, ओरडू नको. ठीक आहे, मला खुश ठेवण्यात तुझाही फायदा होताच ग यश, कशाला एवढी बडबड करतेस? ताई, साडीचा बॉक्स, या साडी, ब्लाऊज आणि शेला सगळं सेम टू सेम आहे. गुड मनीषा, शनायासाठी पटकन तयार कर तिला. आणि येस, जाताना मागच्या दाराने जा. थँक्यू सो मच यश. चला तर मग भेटूया थोड्याच वेळात, विहीण बाई ऑफिशियली. मनीषा उशीर होतोय, प्लीज. येस डार्लिंग. संजय. हा ताई. हिने आपल्याला जे काही ब्लॅकमेल केलं ते शेवटचं, पुन्हा या बाईच्या हातात एवढी पावर जाता कामा नये. डू यू अंडरस्टँड? येस ताई. कोण आहे? सुमन भुवड, तुम्हीच ना? हा मीच. काय झालं आणि तुम्ही विचारणारे कोण? मागच्या आठवड्यात आपलं फोनवर बोलणं झालं होतं, आठवतंय का? हप्त्याबद्दल तुम्ही हो हो केलं, पण दोन दिवस झाले मी तुम्हाला फोन लावतोय पण तुम्ही फोन उचलत नाही यार. तुम्हाला कळत नाही का? हा ते समजा खरं आहे, पण तुम्ही माझ्या घरापर्यंत कसे काय आलात? मग काय करणार, तुम्हाला काय वाटलं आमचे फोन उचलले नाहीत तर आम्हाला काही कळणार नाही का? अहो, तुमची सगळी माहिती असते आमच्याकडे, पत्ता वगैरे. तुमचे 2 हप्ते चुकलेले आहेत, आत्ताच्या आत्ता 15,000 रुपये भरा, त्याशिवाय मी इथून जाणार नाही. अरे बाबा,